तर दुसरीकडे गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसलाय. गोंदियामध्ये एकही ग्रामपंचायत निवडणूक न आल्यानं राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. या ठिकाणी एकही ग्रामपंचायत राष्ट्रवादीला निवडून आणता आलेली नाहीये. पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये चार भाजप तर एक काँग्रेस आल्यानं राष्ट्रवादीनं खातं सुद्धा या ठिकाणी उघडलेलं नाही, त्यामुळे गोंदिया राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान पार पडतंय. नवी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींनी मतदानाचा हक्क बजावला. राहुल गांधी कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यामध्ये मतदान करणार असल्याची माहिती होती. तर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि गेली 22 वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद हे गांधी घराण्याकडे आहे, त्यामुळे आता काँग्रेसला तब्बल 2 दशकानंतर गांधी कुटुंबा व्यतिरिक्त अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे आता नेमकं कोण अध्यक्ष बनणार याकडेच लक्ष लागलेलं आहे. एकीकडे आहेत शशी थरूर तर दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगे आणि त्यासाठीच आज मतदान या ठिकाणी पार पडताना दिसून आलं आहे. दरम्यान आता याचे निकाल नेमके काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर महाराष्ट्रातील मतदान हे संध्याकाळपर्यंत पूर्ण झालं होतं. ही निवडणूक होते ही एक चांगली गोष्ट आहे. मी आत्तापर्यंतच्या 1980 पासूनच्या सगळ्या इलेक्शन्समध्ये व्होटिंग केलं, मग ते कलकत्ता असो, दिल्ली असो किंवा आणखी कुठे असो, त्या सगळ्या ठिकाणी केलं. ही मी पहिली वेळ आहे की महाराष्ट्रामध्ये मीही व्होटिंग करतो सेंटरमधून त्या, आणि फ्री अँड फ्रँकनेसचं इलेक्शन.